संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेले आमच्या कागद लावू या चॅनलला लाईक करा, बेल दाबून सबस्क्राईब करा। डिजिटल बोर्ड मुक्त उरुस साजरा करणार सर्वपक्षीय उरुस कमिटी। ससनेह निमंत्रण, 44वा गळीत हंगाम शुभारंभ। छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना लिमिटेड, कागल तालुका, कागल जिल्हा, कोल्हापूर। आंतरराष्ट्रीय मानांकन ISO 9001:2015, ISO 14001:2015, ISO 45001:2018, FSSCI 22000। मंगळवार दिनांक 24 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता या शुभ मुहूर्तावर शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजीत सिंह घाटगे यांच्या शुभ हस्ते कारखाना कार्यस्थळावर संपन्न होणार आहे। तरी सर्व सन्माननीय सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, व्यापारी, ऊसतोडणी वाहतूक कंत्राटदार, हितचिंतक यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे ही विनंती आपले स्नेहांकित श्रीमती सुहासिनी देवी विक्रमसिंह घाटगे चेअरमन, श्री अमरसिंह घोरपडे व्हाईस चेअरमन, श्री जितेंद्र चव्हाण कार्यकारी संचालक, श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना लिमिटेड, कागल तालुका, कागल जिल्हा, कोल्हापूर। आंतरराष्ट्रीय मानांकन। डिजिटल बोर्ड मुक्त कागल उरुस करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे। आयोजनासाठी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं। शांततेत आणि उत्साहात उरुस पार पाडण्यासाठी नगर परिषद आणि उरुस कमिटीला सहकार्य करावे असे आवाहन केलं। सर्वधर्म यांचं श्रद्धास्थान असणाऱ्या कागलच्या गहिनीनाथांचा उरुस 13 नोव्हेंबर ते नोव्हेंबर 19 या कालावधीत साजरा होणार आहे। या पार्श्वभूमीवर कागल नगरपालिकेच्या वतीने सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं। पुरस्कार प्राप्त नगर परिषद असल्याने महावितरण आणि पोलीस प्रशासनाचे सहकार्य आवश्यक असून बाहेरून येणाऱ्यांना शहरात कोणताही त्रास होऊ नये याची काळजी घ्यावी असं आवाहन केलं। ऐतिहासिक कागल शहराचे डिजिटल बोर्डामुळे सौंदर्य झाकून जाते, त्यामुळे सर्वांनी डिजिटल बोर्ड लावणे टाळावे असे आवाहन सर्वपक्षीय बैठकीत सर्व नेत्यांनी केले। नियोजनानुसार सर्व कार्यक्रम पार पडतील। कार्यक्रमाबाबत वरिष्ठांची परवानगी घेऊनच सकारात्मक पद्धतीने सर्व कार्यक्रम यशस्वी करण्याचा निर्णय त्या बैठकीत घेण्यात आला। यावेळी शौकत मुजावर यांनी उरुसाच्या धार्मिक विधीच्या तारखा जाहीर केल्या। 24 ऑक्टोबरला निशान बांधणी, 5 नोव्हेंबरला काढणी बांधणे, 13 नोव्हेंबरला गंगाजल स्नान, 14 नोव्हेंबरला गंधरात्र, 15 नोव्हेंबरला पहिला गलेप, 16 नोव्हेंबरला दुसरा गलेप, 17 नोव्हेंबरला तिसरा गलेप, 18 नोव्हेंबरला चौथा गलेप मोठा, 19 नोव्हेंबरला पाचवा गलेप, 20 नोव्हेंबरला विधीपूर्वक काढणी। बैठकीला उरुस कमिटीचे अध्यक्ष रणजित पाटील, मुख्याधिकारी तथा प्रशासक पवन मेहत्रे, भैया माने निवडणूक नायक, तहसीलदार रूपाली बर्गे, निवासी नायक तहसीलदार डॉक्टर अर्चना कुलकर्णी, पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार, प्रकाश गाडेकर, राजेंद्र जाधव, पिंटू जाधव, आबा हवालदार, हिंदूराव पाटील, रमेश माळी, असलम मुजावर, प्रवीण काळभर, संजयची तारीख, संजय ठाणेकर, नंदकुमार माळकर, अनिल जाधव आदी उपस्थित होते।